मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, 7वा वेतन आयोग वेतन पडताळणी संपूर्ण मार्गदर्शक पुस्तिका महाराष्ट्र शासन वित्त विभागाची नेमकी काय माहिती आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी माझी नेहमीप्रमाणे विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक करून घ्या, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर माहिती. 7वा वेतन आयोग वेतन पडताळणी करता संचालनालय लेखा व पोशाख गार महाराष्ट्र राज्य मुंबई मार्फत मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. 7वा वेतन आयोगाच्या अनुषंगाने वेतन पडताळणीच्या संदर्भातील आक्षेपांवरील संपूर्ण मार्गदर्शक पुस्तिका फेब्रुवारी 2021 रोजी निर्गमित करण्यात आली आहे. यामध्ये सेवा पुस्तकात आवश्यक असणाऱ्या नोंदी भाग अ व भाग ब नमूद करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर वेतन निश्चितीचे प्रसंगी येणाऱ्या त्रुटी आक्षेप याबाबत संपूर्ण माहिती विशद करण्यात आली आहे. तसेच 7वा वेतन आयोग व आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत सखोल माहिती देण्यात आली आहे. त्यासोबतच वेतन निश्चिती पडताळणीसाठी तांत्रिक सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सेवा पुस्तकाची वेतन पडताळणी करताना येणारे सर्वसाधारण आक्षेप नमूद करण्यात आलेले आहेत. सेवानिवृत्तीनंतर कोणतेही आक्षेप लागू नये यासाठी या पुस्तिकेमध्ये नमूद करण्यात आलेले प्रमुख आक्षेपांची पूर्तता कर्मचारी सेवा पुस्तिकापूर्वीच सेवानिवृत्तीपूर्वीच करावी याबाबतची वेतन पडताळणी पुस्तिका आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.